मान्सूनची उत्तर भारतात प्रगती संतगतीने सुरू आहे. कोकण विभाग आणि पुणे विभाग तसेच विदर्भातील काही भाग वगळता राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. अजूनही पुढील 3 ते 4 दिवस कोकण व पूर्व विदर्भ वगळता पावसाचे प्रमाण कमी किंवा बहुतांश भागामध्ये पावसामध्ये खंड राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता काहीशी कमी झाली आहे, त्यामुळे कोकणातील बहुतांश भागातील पाऊस कमी होऊ लागला आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून ऊन पडणार असण्याची शक्यता आहे. 25 जून ते 1 जुलै या काळात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान तुरळक भाग वगळता संपूर्ण राज्यात पावसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरीची शक्यता असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, 25 ते 1 जुलै दरम्यान पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे 27-28 जूनच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक अवश्य करा. तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.